कोण जास्त पैसे कमावत्या उर्मिला की तुम्ही आवडेसे बरेच पदार्थ आहेत पण अगदीच असे दोनच सांगायचे असतील आयुष्यात तर तुम्ही एवढे थाळीचे खाण्याचे व्हिडिओ करता फुकट खाता का पैसे देऊन तर कुठली मराठी भाषा ही काही पुण्याची मक्तेदारी नाहीये उर्मिलाच्या हातचं काय खायला आवडतं नमस्कार मंडळी केवळ तुमच्यामुळे आपण पन्नास हजारा सब्स्क्राईबरचा टप्पा पार पाडलेला आहे मला सतत कमेंट मध्ये डीएम मध्ये मला आणि उर्मिला दोघांनाही जे प्रश्न सतत विचारले जातात अशा पन्नास प्रश्नांची उत्तरं मी फक्त एका किंवा दोन वाक्यामध्ये अतिशय थोडक्यात विचार न करता देणार आहे त्यामुळे आपण लगेचच सुरुवात करूयात तुमचं लव्ह मॅरेज मॅरेज ऑफकोर्स लव्ह मॅरेज कोण जास्त पैसे कमवत उर्मिला की तुम्ही मला कॅल्क्युलेट करू दे उर्मिला किती कमवते आणि मी ऍक्च्युअली आम्ही जी कमाई आहे ती दोघांची मिळून पकडतो त्यामुळे दोघं मिळून जास्त कमावतो तुम्ही इतके पॉझिटिव्ह कसे हो नाही असं कालच मी खूप जास्त निगेटिव्ह पण झालो होतो स्वयंपाक करता येतो का तुम्हाला खाता नुसतं आपण ऍडव्हान्स स्वयंपाक नाही करत पण आपल्याला बेसिक करता येतो तुमचं शिक्षण किती झालंय हो? गणितापासून लांब पळायला म्हणून मी ग्रॅज्युएशन केलं कॉमर्स मध्ये पण त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम मध्ये आयुष्यात काय काम करता तुम्ही काफी थैलाव बिझनेस हा हा आयुष्यात आपण लय काय काय करतो आयुष्यात बघा म्हणजे मी स्टोरीटेल या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये पब्लिशिंग मॅनेजर म्हणून काम करतो आतापर्यंत चाळीस ते पन्नास मराठी ऑडिओ कादंबऱ्यांची मी निर्मिती केलेली आहे पाच ते सहा पॉडकास्ट शोची पण निर्मिती केलेली आहे त्याचबरोबर माझ्या आणि उर्मिलाची जी अथांग कॉन्टेंट क्रिएशन नावाची कंपनी आम्ही नुकतीच एस्टॅब्लिश केली आहे त्या कंपनीमध्ये संपूर्ण बिझनेस कंटेंट स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट मी बघतो त्याचबरोबर आपला हा जो सुकिर्त जी हा चॅनल आहे तो सुद्धा रन करतो तुझी बायको तुझ्यापेक्षा जास्त फेमस आहे कसं वाटतं तुला हा खरं सांगायचं तर लय भारी वाटतं पहिले इन्स्टाचे जे फॉलोअर्स आहेत ते मला तिच्यामुळेच मिळाले तिला मी टॅग करायचो मुद्दा मग माझे फॉलोअर्स वाढायचे खरं सांगायचं तर मनापासून प्राऊड वाटतं कोणी प्रपोज केलं नक्की हा हे शॉकिंग प्रपोज केलेलं मला असं वाटलं होतं की चायला इतकी टप्पापूर्वी आपल्याला आयुष्यात पटणार नाही त्यामुळे आपण काहीच तिला अप्रोच केलं नाही पण तिनेच मला प्रपोज केलं तुम्ही नक्की व्हेज खाता की नॉनव्हेज खाता ऍक्च्युली व्हेज पण नाही नॉनव्हेज पण नाही आपण अंडा आणि व्हेज खातो म्हणजे एगिटेरियन आहे आणि एक्स मध्ये सुद्धा आपण उकडलेला अंडा खात नाही फक्त मसाला ऑमलेट आणि भुर्जी तुमच्या आवडीचा पदार्थ कोणता आवडीचे बरेच पदार्थ आहेत पण अगदीच असे दोनच सांगायचे असतील आयुष्यात तर मिसळ आणि उकडीचे मोदक लहानपणी काय व्हायचं होतं खरं सांगायचं तर लहानपणी कमी मार्क पडायचे आमच्या शाळेत पण मास्तर पणय कुत्रगत मारायचे त्यामुळे असं वाटायचं की आयुष्यात पैसे कमवता यावे एवढंच करावं बाबा काय एम काय नाही तर आयुष्यात आपण पैसे कमवू शकतो एवढं तरी काहीतरी करावं तू खाल्लेली पहिली थाळी कोणती होती हा आता डेक्कन चालुक्य नावाचा रेस्टॉरंट होतं आहे की नाही मला माहित नाही तिथे पुरी थाळी मिळायची सतरा रुपयाला शाळेत असताना बाबा तिकडे घेऊन जायचे ती माझ्या आयुष्यातली पहिली थाळी आहे तुम्ही एवढे थाळीचे खाण्याचे व्हिडिओ करता फुकट खाता का पैसे देऊन हा हा प्रश्न मला खूप लोक विचारतात मी तुम्हाला उत्तरामध्ये सांगितलं की केवढे सारे उद्योग मी करतो आणि आयुष्यात आपलं लय बर जीएसटी भरतो आपण इन्कम टॅक्स पण भरतो त्यामुळे फुकट खाण्यासाठी एवढा प्रपंच मांडण्याची मला गरज नाहीये सगळीकडे मी पैसे देऊन खातो बिल पण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ दाखवतो शंका अजूनही असेल तुमच्या घरी बिल पाठवतो तुम्ही भरलं तरी मला आवडेल युट्यूब मधून किती पैसे मिळतात खूप चांगले पैसे मिळतात आम्ही दोघांनी आमचे करिअर युट्यूब वर केलेत आता आमची टीम आहे तुम्ही समजून घेऊ शकता आणि त्या संदर्भात आम्ही मास्टर क्लास नावाचा कोर्स पण घेतो त्याची बॅच पुढच्या महिन्यात आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही एवढं खाता एवढं खाऊन वजन नाही वाढत तुमचं त्यासाठी आपलं एक सिक्रेट आहे भाऊ आपण गेली दहा वर्ष रेग्युलरली बॅडमिंटन खेळतोय त्याचबरोबर मी माझा एक छान समतोल आहार घरी सुद्धा घेतो ती माझी लाईफस्टाईल आणि माझं वजन कसं काय कमी राहतं या संदर्भात मी वेगळा व्हिडिओ करू शकतो तो जर करावा असं तुम्हाला वाटत असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा याचा एक वेगळा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो तुम्ही एवढ्या पुणेरी भाषेत का बोलता आपल्याकडे ना मराठी बोलताना जर इंग्रजी शब्द वापरले नाहीत तर लोकांना ते पुणेरी वाटतं म्हणजे मी जर म्हणलं की माझ्या लाईफचा प्रॉब्लेम झाला तर ते पुणेरी वाटत नाही तर कुठली मराठी भाषा ही काही पुण्याची मक्तेदारी नाहीये आता मी पुण्यातच आहे त्यामुळे मी पुणेरीच बोलणार ना जसं माझी आई बेळगावची आहे त्यामुळे ती बेळगावी टोनमध्ये बोलते उर्मिलाची आई ही पश्चिम महाराष्ट्रातली आहे त्यामुळे ती छान मस्त पश्चिम महाराष्ट्राच्या टोनमध्ये बोलते प्रत्येक टोन हा तसं सौंदर्य वेगळा आहे आणि जो जिथला आहे त्याने त्याच टोन मध्ये बोलावं असं मला वाटतं ते ता, मी प्रामाणिकपणे व्यक्त होऊ शकतो म्हणून मी पुणेरी भाषेत बोलतो कारण मी पुण्याचा आहे तुझे किती देश फिरून झाले तरी माझे चौदा देश फिरून झालेत पण स्टील काउंटिंग अजून बरेच कव्हर करायचे भारतातलं आवडतं फिरण्यासाठीचं ठिकाण कोणतं भारतातले लई ठिकाण आहेत पण महाराष्ट्रातलं कोकण आणि देशातलं हिमाचल हे माझ्या आवडीचे ठिकाण परदेशातलं आवडीचं ठिकाण कोणतं परदेशातलं युमफ्रा स्वित्झर्लंडमधलं हे सगळ्यात माझ्या आवडीचं ठिकाण उर्मिलाच्या हातचं काय खायला आवडतं उर्मिलाच्या हातची कांदा भजी आणि वांग्याची काप फर्ग्युसनला तुम्ही खेळायला येता मी तुम्हाला पाहिलंय मला भेटाल का येस yes, नक्की भेटू शकतो आपण काहीतरी खाऊयात एकत्र माझा असा प्लॅन चालू आहे की बरोबर छानपैकी खाण्याचा काहीतरी एखादा व्हिडिओ प्लॅन करायचा तुम्हाला आवडणार असेल तर मला प्लीज कमेंट मध्ये सांगा तुमची नेक्स्ट फॅमिली ट्रिप कोणती नेक्स्ट फॅमिली ट्रिप शक्यतो गोवा असेल असं मला वाटतंय का हो संध्याकाळचा खास फिरण्याचा आणि खेळण्याचा वेळ अथांग बरोबर असाईन केलेला असतो सध्या कोणती सिरीज पाहताय सध्या मी नुकतीच नावाची नेटफ्लिक्स वरची सिरीज संपवली चित्रपट कोणता खरं खूप सा, एक सांगणं पण मराठीतला सिंहासन हिंदीतला मधला मार्वल कुठलाही चित्रपट अथांगचा आवडता गुण कोणता तुमचा तो लई किडे खोरे आणि ते खूप आवडतं मला तुमचं इंग्लिश मीडियम होत की मराठी माध्यम ऑफकोर्स भाऊ संपूर्ण शिक्षण आपलं मराठी माध्यमामध्ये झालेलं आहे शाळा कोणती होती तुमची शाळा सेंट रमन्स म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल रमण तुमची फॅमिली व्हिडिओ मध्ये असं नाही आहे अजिबात माझा भाऊ सुचित तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओ मध्ये बघितला असेल त्याच्याबरोबर मी एक वेगळी फूडची सिरीज घेऊन येतोय माझी वहिनी गायत्री आणि पुतणी वेधा तिची दहावी असल्यामुळे सध्या बिझी आहेत आई थोडी लाचते कॅमेराला त्यामुळे शक्यतो मी तिला त्रास देत नाही पण तरी सुद्धा मी तिला बेळगावला कंपल्सरी व्हिडिओमध्ये घेतलं होतं जेव्हा ती कम्फर्टेबल असते तेव्हाच मी तिला शूट करतो तुमचं मूळगाव कोणतं मूळ गाव खरं तर बेळगाव पण बेळगावच्या जवळच कोवाड नावाचा गाव आहे नावा ती खरं तर गुमास्त्यांचं मूळ गाव बाप झाल्यावर कसं वाटतंय खूप चांगलं वागायला लागते त्यामुळे भारी पण वाटते नाद कोणताय तुम्हाला म्हणजे एक आपल्याला तसे लय नाद आहेत पण एकदम आवडीचा नाद म्हणजे बॅडमिंटन खेळणं हा सगळ्यात आवडीचा नाद फिरणं खाणं आणि छानसा कंटेंट बघणं मग सिरीज असतील चित्रपट असतील किंवा छानसे युट्यूब व्हिडिओज असतील ते फॉलो करणं आणि बघणं आईच्या हातचा आवडीचा पदार्थ कोणता आईच्या हातचा आवडीचा पदार्थ हुग्गी म्हणजे गव्हाची खीर ज्याला आपण लापशी म्हणतो पण कर्नाटकामध्ये हुग्गी नावाचा प्रकार असतो गव्हाची खीर तो सगळ्यात माझा तिचा आवडीचा पदार्थ सगळ्यात जास्त काय okay. आवडतं ओके गुण 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 कंट्रोल कंट्रोल हा कारण मी वेगळा विचार करायला लागलो होतो उर्मिलाचा आवडीचा गुण म्हणजे ती खूप प्रेमळ आहे मनमिळावू आहे सज्जन आहे पैठणी मिळणार आहे ना मला नाही तिला उचलणं ना सोपं आहे एकदम मला होम मिनिस्टरचा एपिसोड वाटतोय <laughs> म्हणून म्हणलं तुमच्या आणि उर्मिलाच्या नात्यातली तुमची आवडती गोष्ट कोणती खरं सांगायचं तर खूप चांगली मैत्री आहे त्यामुळे आम्ही तोंडावर वाटेल ते एकमेकांना सांगू शकतो खरं खरं ही सगळ्यात आवडीची गोष्ट आहे माझी दुसऱ्या बाळाचा विचार करताय का मी तुम्हाला साष्टांग नमस्कार घालतो या पोरामध्ये दहा हत्तीचं बळ आहे त्यामुळे आता कुत्र्याचं पिल्लू पाळायचे सुद्धा आमचं ताकद नाही नेक्स्ट गोल काय हो तुमचं नेक्स्ट गोल म्हणजे जगातल्या प्रत्येक मराठी प्रेक्षकापर्यंत पोहोचायचं आहे आणि आपल्या सगळ्यांची खूप मोठी कम्युनिटी निर्माण करायची तुमच्याकडे जॉब करायची इच्छा आहे हो ना आम्हाला पण गरज आहे आमच्याकडे दोन तीन पोझिशन आहेत त्याबद्दल आम्ही लवकरच सोशल मीडियावरती जाहीर करू बघूयात आपण तुमच्या आयुष्यातला पहिला जॉब कोणता होता मी सकाळ वृत्तपत्रामध्ये रिपोर्टर म्हणून अडीच वर्ष काम केलंय तो माझा पहिला जॉब होता आयुष्यातला आयुष्यातील पश्चातापाचा निर्णय कोणता निर्णयापेक्षा मी सांगेन की कॉलेजच्या वयामध्ये किंवा विशी स्वतःला आपण खूप कमी लेखतो आणि मोठी स्वप्न बघत नाही तर तो मला कुठेतरी माझा तो रिग्रेट वाटतो ड्रीम डेस्टिनेशन कोणतं तुमचं ड्रीम डेस्टिनेशन नॉर्वे आहे माझं कसं मला इतक्या वेळा हा प्रश्न आलेला आहे ना तर पोरांनो तुमच्या आवडीची पोरगी कशी पटवायची याबद्दल मी एक वेगळा स्वतंत्र क्रॅश कोर्स घेणार आहे आता तुम्ही कुठे राहता एरवी पुण्यात राहतो आणि चॅनलच्या माध्यमातून तुमच्या मनात राहतो आणि दर बुधवारी भेटतो हे लई झाले का कट करा फालतू वाटत असेल तर तुम्ही आता जस्ट ह्या शूटिंगच्या आधी भांडलोय <laughs> भांडतो म्हणजे आयुष्यातील सगळ्यात भारी निर्णय कोणता होता तुमचा सगळ्यात भारी निर्णय म्हणजे उत्तम टाइम्स मध्ये माझी नोकरी होती पण मला एक सॅच्युरेशन आलं होतं आणि त्यावेळेस हातात काहीही नसताना मी ती नोकरी सोडली आणि मला जे काय करायचं त्याच्या मी मागे लागलो त्यासाठी आम्ही दोघे मुंबईत शिफ्ट झालो हा सगळ्यात भारी निर्णय होता आयुष्यातला तुम्हाला कोणाबरोबर सेल्फी काढायला आवडेल जनरली मी स्टार स्ट्रक होत नाही आणि मला असं वाटतं की सेल्फी हे आवडीच्या व्यक्तीशी मला बोलायला जास्त आवडतं त्यामुळे असं सेल्फी मला पण जर कोणाबरोबर असेल तर सचिन तेंडुलकर बरोबर मला सेल्फी काढायला नक्की आवडेल तुम्ही स्किन केअर करता का आता खोटं पण नाही बोलू शकत समोरच बसलीये प्रयत्न आता हळूहळू निगेटिव्ह कमेंट्सचं काय करता आधी लय त्रास व्हायचा आणि अशा त्रासिकपणे मी जोरदार अशी उत्तर पण द्यायचो पण आता सोडून दिलंय कारण मला एक जाणवलंय की काही लोकांना खूप चांगल्या गोष्टीत सुद्धा वाईटच दिसतं त्यामुळे मी ठरवलं की फक्त छान चांगल्या कमेंटवरती फोकस करायचं आणि निगेटिव्ह कमेंट सोडून द्यायचं नवीन चॅनल काढायचं असेल तर काय सांगाल लवकर काढा फार विचार करत बसू नका कारण आपण खूप विचार करत बसतो आणि ऍक्च्युली एक्झिक्युशनच करत नाही मराठीमध्ये चांगल्या चांगल्या कंटेंटची गरज आहे मराठीमध्ये कंटेंट क्रिएटर्स कमी आहेत त्यामुळे लगेचच चॅनल चालू करा तुमचे पन्नास हजार सबस्क्रायबर्स झालेत तुमच्या युट्यूबच्या यशाचं सिक्रेट काय मी म्हणेन की ही सुरुवात आहे फक्त अजून भरपूर यश मिळवायचं आहे पण मला असं वाटतं की मला फिरायला आणि खायला खूप आवडतं आणि ती प्रत्येक गोष्ट तुमच्या पुढे मी प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करतो पण ही झाली अर्धी गोष्ट मी भरपूर बनवीनो पण शेवटी ते तुम्हाला आवडत आहेत तुमचं प्रेम आहे तुमचा प्रतिसाद मिळतोय मला वाटतं तेच खरं तर कारण आहे त्या प्रेमामुळेच जास्त प्रोत्साहन मिळतं आणि अजून अजून व्हिडिओज मी बनवतो तर यशाचा सिक्रेट आपला नातंय भाऊ नाही अजून मोठा व्हायचं ही तर फक्त सुरुवात आहे या व्हिडिओमध्ये मस्त खाजगी गप्पा झाल्या पुढच्या बुधवारी कुठेतरी खायला किंवा फिरायला आपण दर बुधवारी भेटूच तोपर्यंत हॅपी जर्नी